तो दोस्तों, ये वीडियो आपके लिए खास, फोस्टर गाड़ी की लाइट अचानक बंद चालू हो रही है, जो भी प्रॉब्लम है हेडलाइट का, उसके लिए वीडियो देखते रहो। मैं अनिल बागुल, स्टेप बाय स्टेप लास्ट तक देखते रहना। ऑटो रिक्शा ज्ञान में आपका स्वागत है, मैं हूँ अनिल बागुल। तो नमस्कार मित्रों, यूट्यूबर आपका स्वागत है। आज का जो वीडियो है आपका, फोस्टर गाड़ी से जो लाइटी है, मुझे हेडलाइट आपली पुढ़ी थी बंद पड़ली कि बंद चालू होती, जी अड़चण माला आली तीस मैं शेयर करते मित्रांनो। तर यूट्यूबर तुमच्यासाठीच हे असे व्हिडिओ राहतात का, तुम्हाला जर काही अडचण आली, लॉंग ड्राईव्ह म्हणजे लांब लांब आपल्या ऑटो रिक्षा चालतात, लोकलमध्ये तर काही प्रॉब्लेम येत नाही, लोकल एरियात तर लाईटी वगैरे भरपूर आहे, तर आपल्याला काय काळजी घ्यायची आणि कसं रिपेअर करायचं यासाठीचा व्हिडिओ। तर चला आता व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, रात्रीच्या वेळेस पहिले तुम्ही लेफ्ट साईडच्या रस्त्याच्या गाडी पार्किंग करा आणि तुमची इमर्जन्सी लाईट चालू करा। इमर्जन्सी लाईट याच्यासाठी चालू करा, कारण रात्रीच्या वेळेस गाडी हायवेला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत, त्यांच्यापासून आपले संरक्षण, किंवा त्यांना कळलं की गाडी रस्त्यात प्रॉब्लेम आहे काहीतरी, इमर्जन्सी लाईट चालू केली आहे, तर हेडलाईट बंद झाले, त्याच्यामुळे तुम्ही पहिले विंडो ग्लास व्यवस्थित पुसून घ्या, म्हणजे गाडी चालवताना तुम्हाला कोणती अडचण होणार नाही। कारण जे रेल्वेमधून जो आवाज येतो आहे, म्हणजेच आपल्या गाडीचे म्हणजे वायरिंग कुठे डॅमेज किंवा शॉर्ट झाली आहे, त्याच्यामुळे हा रेल्वेचा आवाज येतो आहे। तरी मी गाडी चालवताना ही काळजी घेते का, आपले पार्किंग चालू ठेवा आणि नेहमी जाण्याचा रस्ता असल्यामुळे वणी, दिंडोरी, कळवण, सापुतारा रस्ता आहे मित्रांनो, आणि वाहतूक नेहमीच्या रस्त्याला भरपूर असते, आणि रस्ता थोडासा खराब जरी राहिला तर काही ठिकाणी चांगला आहे तर काही ठिकाणी थोडा खराब आहे। म्हणून मी हळूहळू गाडी चालवते आणि जिथे मी गाडी उभी करणार, तर गाडीचे जी हेडलाईट आहे ती आता रिपेअर करायची आपल्याला मित्रांनो। तर रात्रीच्या वेळेस जर गाडी उभी तुम्ही बघू शकता, लाईट बटन जे चालू आहे पण पुढची हेडलाईट बल्ब वगैरे चालू नाही आहे, म्हणजे जो प्रॉब्लेम होतो आहे बंद चालूचा, तो आता रस्त्याच्या कडेला आपल्याला बघायचं आहे, ते पुरे शॉकेट वगैरे खोलून परत बघा तुम्ही का कुठं प्रॉब्लेम आहे। येलो कलरची वायर जी हेडलाईटची आणि फ्यूज बॉक्ससुद्धा आपल्याला चेक करायचं आहे एक एक करून, तुम्हाला ते कमी असल्यामुळे मी फटाफट व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो। तर हेडलाईटची वायरची जो येलो कलरची जी वायर ती आपल्याला शोधायची, जी आपल्या ज्या हँडलच्या इथून जो करंट सप्लाय होतो तो चेक करून घ्या एकदा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला जेणेकरून झटकीपट आपली लाईट चालू होईल आपल्याला पुढचा प्रवास। तर मित्रांनो, हा जो शॉर्ट झाली वायर ही जी आपली दिसती का तुम्हाला, इथं मी पट्टी वगैरे मारली, म्हणजे जी वायर डॅमेज झाली ती मी आता तिचा डॅमेज वायरला चिकटपट्टी मारून काढलेले। आता रात्रीच्या वेळेस असलं तर असा आवाज येणारच कुत्रे वगैरे। तर मित्रांनो ठीक आहे, तर काम झालेलं आहे, तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल तर आपला पुढचा प्रवास करण्यापूर्वी गाडीच्या आजूबाजूला असेच समोर तुम्ही गाडीची लाईट चालू केली तर हे तुम्हाला समोर दिसते मित्रांनो, स्नेक आहे हा महाराष्ट्रातले भरपूर विषारी सर्प आहे, म्हणजेच हा गोनस प्रजातीचा आहे। तर मित्रांनो याच्यापासून लांबच राहा आणि प्रवाशांना मी सांगितलं लांबच राहा, फक्त बघू शकता तुम्ही का रस्त्याच्या कडेला असल्यामुळे मी त्याला काय जास्त त्रास देत नाही आणि आपली गाडीचा प्रवास चालू करू, रात्रीचा वेळ असल्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा इथंच मी संपवतो आणि आपली गाडी चालू करतो। मित्रांनो एक लक्षात ठेवा, गाडी कुठं बंद पडली ते आजूबाजूला बघा का, आपल्या आजूबाजूला असं काही प्राणी वगैरे तर नाही ना, कारण आपल्याला आपली काळजी घ्यायची आणि दुसऱ्या पॅसेंजरची पण। तर चला मित्रांनो, आपली गाडीची लाईट चालू झाली म्हणजे आपला प्रवास चालू करा आणि हायवेचा आनंद घ्या, आणि लाईट आपण दिसतंय तुम्हाला तर व्यवस्थित झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ समजला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि रस्त्याच्या मधोमध गाडी म्हणजे ही व्हाईट पट्टी ज्याच्या आणि ह्या साईडला हॉर्न द्यायचा आणि अप्पर डिप्परची सवय लावून ठेवा, कारण मित्रांनो रस्ता खालीवर जरी राहिला तर आपण अप्पर डिप्पर देत राहा, आपली गाडी लाईट व्हेकल असल्यामुळे म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम, टर्न आल्यावर एक हॉर्न द्यायचा, खरंच समोर येणारी गाडी आपली गाडी 50-60 स्पीड। तर मित्रांनो, फोस्टर गाडी आहे अशी लाईट बंद चालू होती, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बल्ब व्यवस्थित चालू आहे, मेंटेनन्स वगैरे वेळेवर करतो आपण। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही कुठपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचल्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा, असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे। चला, मी अनिल बागुल, ऑटो रिक्षामध्ये आपलं स्वागत आहे।